एकटा गोपीचंद काय करू शकत नाही, तू म्हणार अरे बोलतोय आम्ही ऐकतो आणि जातो, तुम्ही त्या भूमिकेवरती आलं पाहिजे। गरीब मराठ्याचं पोरगा असू द्या, त्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहा, पण प्रस्थापिताला खोल खड्ड्यात गाडण्यासाठी जे जे करावं लागेल ते तुम्ही करण्याची गरज आहे आणि ते तुम्ही सगळ्यांनी ताकदीने केलं पाहिजे, ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे। जमल की नाही जमल? जमल की नाही जमल? तुम्ही सगळ्यांनी निवडणुकीमध्ये तिकीट मागा, गरीब मराठ्यांच्या पोरांनी तिकीट मागा, ओबीसींच्या मायनर ओबीसीच्या भटक्यांच्या पोरांनी तिकीट मागा। जिथं जिथं तुम्हाला लढायला संधी मिळेल तिथं तिथं तुम्ही लढलं पाहिजे, जो लढतोय त्याच्या पाठीमागे उभा राहिलं पाहिजे, नाहीतर लढामध्ये सगळ्यांनी जाऊन अर्ज भरा असा त्याचा अर्थ होत नाही। ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे त्याच्या पाठीमागे उभा राहावा। बहुजनांना या 2024 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याग करावा लागणार आहे। काय करावा लागणार आहे? त्याग करावा लागणार आहे। एखादा गरीब मराठ्याचं पोरग उभं राहतंय, आपण थांबायचं त्याच्या पाठीमागे उभं राहायचं। एखादा माळ्याचं पोरग उभं राहतंय, आपण बाकीच्यांनी थांबायचं त्याच्या पाठीमागे उभं राहायचं। एखादा वंजारी समाजाचा पोरगा लढतोय ताकदीनं, त्याच्याकडे निवडून येण्याची क्षमता आहे, आपण सगळेजण थांबायचं त्याच्या पाठीमागे उभं राहायचं। एखादा धनगर ताकदीनं लढतोय त्याच्या मागे तुम्ही उभं राहायचं, बाकीच्यांनी थांबायचं। एखादा रामोशाचा पोरगा म्हणत असेल की मी महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये आम्ही एकदाही गेलो नाही, आम्हाला लढायचं आहे, त्या पोराच्या पाठीमागे आपण ताकदीनं उभा राहायला पाहिजे, हा त्याग तुम्ही आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केला पाहिजे। नाहीतर उठला आणि पळाला काही उपयोग होणार नाही, माती होईल। हरियाणाच्या निवडणुकीचा निकाल परवाच्या दिवशी आला, तिथं जाट आंदोलन हे जोरात सुरू होतं आणि ते बघता तुम्ही टीव्हीवरती बघितलं, मारामाऱ्या भानगडी सगळी दादागिरी, तिथला ओबीसी तिथला मायनर ओबीसी एकत्रित आला आणि त्यांचे काँग्रेसचे तिथले मनसुबे त्यांनी उद्ध्वस्त करून टाकले आणि राज्याचा निकाल बदलला। आपली निवडणूक आता पुढच्या महिन्यामध्ये येते, तर तो जे स्वप्न इथं शरद पवार बघतायत महाराष्ट्रामध्ये, जाती जातीमध्ये भांडणं लावून जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून ते शरद पवारांचं स्वप्न उद्ध्वस्त करायची तयारी गरीब मराठा ओबीसी आणि मायनर ओबीसीने ठेवली पाहिजे। ठेवणार की नाही ठेवणार? मी बोलतोय ते योग्य आहे का अयोग्य आहे? अरे ते तुमच्या मताचा वापर करून घेणार आणि त्यांना पाहिजे तसा अजेंडा राबवणार। परवा ते कुठंतरी गेलते इंदापूरला, ते काय म्हणतायत की तुम्ही मला सत्ता द्या, मला महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायचा आहे। काय? तुम्ही मला सत्ता द्या, मला महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायचा आहे। मग आता 40 वर्ष काय तिथं तुम्ही लुटत होता का? 40 वर्ष तुमच्या हातामध्ये सत्ता होती, बरोबर की नाही? तुम्ही 4 वेळा मुख्यमंत्री, आता परत नातू त्याला मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडलंय। हा आजा आणि नातू आपण मेंढ्या राखतो, मेंढ्याकडे गेल्यानंतर आपण फरूड बघितलाय का? माहित आहे ना फरूड एवढा एवढा असतो पण ताटतोलय। ह्या फरडासारखी यांची तरा झालेली आहे। ह्या जाती जातीत भांडणं लागल्यामुळं ह्यांना वाटायला लागलं की आता आम्ही या महाराष्ट्रामध्ये काहीतरी करू, पण ते तुमचं स्वप्न गावातले सुतार जरी एकत्रित आले, हे नीट ऐका, एका विधानसभा मतदारसंघामध्ये गावात सुताराची 2-4 घरं असतात आणि अख्ख्या मतदारसंघाचा हिशोब केला तर ती 500 घरं निघतात, लोहारांचा हिशोब केला तर ती 5-6 हजार घरं निघतात, सोनाराचा विचार केला कुंभाराचा विचार केला तर ती 5-6 हजार घरं असतात। यांना जरी जुळवलं तर महाराष्ट्राचं राजकारण बदलण्याची ताकद सोनार सुतार लोहार कुंभार या छोट्या मायनर 4 जातीमध्ये आहेत। तुम्ही जर सगळे एकत्रित आला तर तुम्ही काय करू शकताय याचा विचार तुम्ही करा। स्वतःची ताकद स्वतःला कळत नाही, त्याला दुसऱ्याला सांगावं लागतं, अरे तू ताकदवान आहे, तुझ्यामध्ये मोठी क्षमता आहे। अरे तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये प्रचंड मोठी क्षमता आहे, प्रचंड मोठी ताकद आहे, ती ताकद तुम्ही विसरू नका, ती सगळी ताकद एकत्रित करा। गावात गेल्यानंतर सगळ्या लोकांना एकत्रित करा, एकजूट करा। दसरा आहे आता 12 तारखेला, दसऱ्याच्या दिवशी तुम्ही सगळ्या लोकांना जाऊन भेटा, गरीब लोकांना जाऊन भेटा आणि त्यांना सांगा की आपल्याला राजकीय दिशा आता बदलवायची आहे। या सरकारमध्ये मी आमदार म्हणून तुम्ही मला पाठवला, अनेक गोष्टीचा मी पाठपुरावा केला आणि सरकारनं सुद्धा खूप सकारात्मक प्रतिसाद दिला। ओबीसींच्या साठी 12 लाख घरं, मोदी आवास घरकुल योजना,
कधी कुठल्या सरकारला वाटलं नव्हतं की ओबीसीला घरकुल द्यावं, तो पंतप्रधान आवास घरकुलची वाट बघायचा. या वर्षी 3 लाख ओबीसींना घरं दिली, त्यांची घरं बांधायचं काम सुरू आहे आणि दुसरी 3 लाख घरं देण्याची प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. या 4 वर्षामध्ये 12 लाख घरं ओबीसींना द्यायची आहेत. भटक्या विमुक्तांना 50,000 घरं दिली सरकारनं आणि मला आनंद आहे की धनगर समाजासाठी 25,000 घरं या वर्षी दिली. त्या घरांचं सगळ्या काम सुरू आहे मित्रांनो. म्हणजे जिथं आम्ही जातोय तिथं आम्ही काम करतोय. नुसती घरकुलं दिली म्हणून विषय संपत नाही. आज सरकारने एक चांगला निर्णय घेतला. काय घेतला? ओबीसींची 8 लाखाची क्रिमिनल इयरची अट्टा 15 लाखापर्यंत करण्याची राज्य सरकारनं मागणी मंजूर केलेली आहे. हा खूप मोठा निर्णय आहे मित्रांनो. आपले शिक्षक असतात, आपले नोकरदार असतात, त्यांना पगार 1-1 लाख असतो आणि म्हणून त्या पगारावरती त्यांचं सगळं चालतं अशातला विषय नाही. त्यांना 8 लाख रुपये क्रिमिनल इयरची अट्टा होती, त्यांना कुठली सवलत मिळत नव्हती. राज्य सरकारनं निर्णय केला आणि 15 लाख पर्यंत ही क्रिमिनल इयरची अट वाढवण्याचा क्रांतिकारी निर्णय आज सरकारनं इथं घेतलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आपण सारासार विचार करण्याची आवश्यकता आहे मित्रांनो. आज दसरा मेळावा आपला होतोय. तिकडं सावरगावला पण दसरा मेळावा आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांनी चालू केलेला भगवानगडाचा मेळावा तो सावरगावला होतोय. बंजारी समाजालाही माझी विनंती आहे, या भटक्या विमुक्तांनी तुमच्याकडून लढण्याची ताकद घेतलेली आहे, तुमचा आदर्श घेतलेला आहे. पराभव राजकारणामध्ये होत राहतात. गोपीनाथ मुंडे साहेबांचा सुद्धा पराभव झाला होता, परंतु गोपीनाथ मुंडे साहेब लढले, ताकदीनं पुढे आले आणि अख्खा महाराष्ट्र बांधला. असं गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सारखं आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन ताकदीनं पुढे जायचं आहे, सगळ्यांना एकत्रित करायचं आहे. आणि संघर्ष तर आपल्या पाचवीला पुजलाय, संघर्षाला भीक घालायचं कारण नाही. आपण ताकदीनं एकत्रित होऊन पुढे जाण्याची आवश्यकता आहे आणि विरोधाच्या बनामध्ये इतकी शक्ती आहे, इतकी ताकद आहे, इथल्या मातीमध्ये इतकी ताकद आहे. इथली माती जरी कपाळाला लावली तर तुम्ही कुणालाही भिडू शकता, कुणाच्याही विरोधामध्ये संघर्ष करू शकता. इतकी क्षमता या आरेवाडीच्या बिरोबाच्या बनामध्ये आहे. ही माती कपाळाला लावून तुम्ही जावा. ही माती कपाळाला लावून गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कसलीच अडचण येईल असं मला अजिबात वाटत नाही. कसलीच अडचण येणार नाही. रात्री एक प्रकार घडला. मुंबईतून इकडे येत असताना एक पत्र आलं, शुद्धीपत्रक सरकारनं काढलं आणि शुद्धीपत्रकामध्ये काय होतं? जो धनगर समाज आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षापासून लढतोय, धनगर राज्यामध्ये नाही हे सरकारकडून सिद्ध करून घेतलंय, मान्य करून घेतलंय. जे धनगडाचे 6 धाकले होते तेही रद्द करून घेतले आणि काल रात्री एक शुद्धीपत्रक आलं आणि त्या शुद्धीपत्रकामध्ये काय म्हणताय? महसूल आणि वन विभागाचं ते शुद्धीपत्रक होतं आणि त्यामध्ये असं म्हटलंय काय की 36 नंबरला धनगर आहे, तिथं धनगड वाचावं. म्हणजे आता धनगड राज्यातलं नाही हे सिद्ध झालं आणि सरकारनं तसं पत्रक शुद्धीपत्रक काढलं. रात्री हे कळाल्यानंतर मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना फोन केला, देवेंद्रजी फडणवीस साहेबांना फोन केला, ते पत्र त्यांना पाठवलं, त्यांनी ते पत्र वाचलं. हे कुणी काढलंय त्यांनाही माहित नाही. त्यांनी या राज्याचे महसूल मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना सांगितलं की हे तात्काळ शुद्धीपत्रक जे काढलंय ते रद्द करा, ज्यांनी ते शुद्धीपत्रक काढलंय त्याच्यावरती कारवाई करा, त्याला निलंबित करा, त्याला सस्पेंड करा. मग राधाकृष्ण विखे पाटील साहेबांशी रात्री बोललो आणि रात्री 1 वाजता त्यांनी आदेश जाहीर केला. आपले लगेच गडी लगेच व्यक्त होतात, तो आदेश आहे तो खरा की खोटा? अरे म्हणजे आम्ही काम करतोय ते खोटं आहे का? आम्ही तिथं आहे ना सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करायला. आणि आज सकाळी व्यवस्थितपणे ज्या पद्धतीनं आपल्याला ड्राफ्ट पाहिजे तशा पद्धतीनं हे शुद्धीपत्रक रद्द केल्याचा राज्य सरकारनं पत्र काढलं आणि ते आपल्या सगळ्यांना दिलं मित्रांनो. आता आपली लढाई अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. आपला आता दसरा सुरू आहे, 9 दिवस नवरत्न सुरू आहेत, 9 दिवस आपण उपवास करतो आणि 10व्या दिवशी विजयी दसरा, आपण दसऱ्या दिवशी विजयी मेळावा करतो. आपल्या आरक्षणाचे 9 दिवस संपलेले आहेत, आपण त्या विजया दिवसाची वाट बघतोय. सरकारनं तो तात्काळ विजयाचा दिवस लवकर आणावा, धनगरांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि धनगरांना भंडारा उधळण्याची संधी राज्य सरकारनं आम्हाला द्यावी, ही विनंती माझी राज्य सरकारकडे आहे. आणि त्यामुळं तुम्ही चिंता करू नका, आपण संघर्ष करतोय. सरकार जरी असलं तर सरकार बरोबर आपण जिथं गरज पडेल तिथं 2 हात केलेले आहेत. पण सरकारनं अहिल्यानगर
हा मोठा विषय घेतला हातामध्ये अहमदनगर चा अहिल्यानगर। गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।